विश्रामबागमधील या शिक्षकांचे घर फोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अशी एकूण साडेचार लाखांची घरफोडी अज्ञात चौट्यांनी केली आहे या प्रकरणी संभाजी आनंदा कांबळे व्यवस्था एक्कावन्न यांनी विश्रामबाग पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चौट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे शिक्षक असून त्रिमूर्ती कॉलनी रामकृष्ण परमहम सोसायटीजवळ विठ्ठल मंदिराच्या मागे विश्रामबाग सांगली येथे कुटुंबासोबत राहत आहेत फिर्यादी शुक्रवारी चार कुटुंबासोबत बाहेरगावी गेले असता अज्ञात चौट्याने फिर्यादी राहत असलेल्या घराच्या दरवाजाचे आणि बेडरूमचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी दोन्ही तिजोरीचे लॉक उचकटून कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेले एक लाख वीस हजार रुपये किमतीचे तीन तोळे पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याचा नेकलेस एक लाख रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण बावन्न हजार रुपये किमतीचे एक तोळे सहा ग्राम वजनाची सोन्याची चेन पस्तीस हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाचे वेडण सतरा हजार पाचशे रुपये किमतीचे अर्धा तोळा वजनाचे दोन सोन्याची वेढणं पंचवीस हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम आणि तीन ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या सत्तर हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे कानातील वेल आणि टॉप्स तीन हजार पाचशे रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे वेढण बारा हजार रुपये किमतीचे एकशे पन्नास ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने पंधरा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण चार लाख पन्नास हजार रुपये चोरून नेलेत फिर्यादी सोमवारी अकरा वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता चोरीचा प्रकार उघड झाला याप्रकरणी फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून तीन साक्षीदार तपासणी असून पोलिस चोट्याचा शोध घेत आहेत